ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शिवतीर्थावर कायमस्वरूपी सुरक्षा रक्षकासह नियमावली तयार करा, मराठा महासंघाचे नगराध्यक्ष मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन। इचलकरंजी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा असलेला शिवतीर्थ परिसरात सध्या शहरवासियांसह पंचक्रोशीतील नागरिक येत आहेत, परंतु या ठिकाणी फोटो काढण्यासाठी बुरुजावर उभे राहणे, मावळ्यांच्या पुतळ्यावर हात ठेवून फोटो काढणे, गर्दी जमणे अशा प्रकारामुळे शिवतीर्थाचे पावित्र्य धोक्यात येण्याची शक्यता आहे। त्यामुळे या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमण्यात यावा व नियमावली तयार करण्यात यावी अशा मागणीचं निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं नगराध्यक्ष व मुख्य अधिकारी यांना देण्यात आलं। नगर परिषदेच्या माध्यमातून शिवतीर्थ परिसराचे अत्यंत मोहक असे सुशोभीकरण करण्यात आले असून त्यामुळे शहराच्या नावलौकिकात भर पडली आहे। शहरवासियांसाठी अभिमान आणि गौरवास्पद बाब आहे। शिवतीर्थाचा लोकार्पण सोहळा न भूतो न भविष्यती अशा उत्साहात पार पडला। सध्या हे शिवतीर्थ पाहण्यासाठी शहरवासियांसह पंचक्रोशीतील नागरिक येत असल्याने गर्दी होत आहे। त्यामध्ये बुरुजावर उभारणे, मावळ्यांच्या पुतळ्याजवळ हात ठेवून फोटो काढणे यामुळे शिवतीर्थाचं पावित्र्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याला वेळीच आळा बसावा यासाठी शिवतीर्थ येथे कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमण्यासह नियमावली तयार करून त्यानुसार अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष संतोष सावंत, अरविंद माने, नितीन पाटील, रामचंद्र भोसले, विजय मुतालिक, अजित तिप्पे, गणेश नेमिष्ठे, दीपक रावळ, उमाकांत लोंढे आदी उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी इचलकरंजीहून निखिल भिसे।